लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शहर परिसरात शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास सर्व अधिकाऱ्यांना हद्दीतील सर्व ठिकाणी कोम्बिंग, ऑल आउट आणि नाकेबंदी करण्याचे आदेश देत पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 1 व 2 मधील 13 ठाण्यांच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन यशस्वीरित्या राबवले. शनिवारी शहर आणि परिसरात एकाच वेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवित तब्बल 138 टवाळखोरांवर पोलिसांनी दंडुका फिरवलाय. सदर कारवाई अंतर्गत 78 गुन्हेगारांसह 29 सराईत गुन्हेगारांच्या घराची देखील पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे. या ऑपरेशनमध्ये शहरातील 53 हॉटेल्स आणि लॉजेसची देखील पोलिसांनी तपासणी केली आहे. या ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये 36 वाहन चालकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. शहरातील सिन्नर फाटा, सनसरी नाका, मसरूळ परिसर, नारायण बापू चौक, सिडको, कलानगर अशा तब्बल एकूण ठिकाणी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई पार पाडण्यात आली आहे. क्राईम रिपोर्टर प्रकाश धुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.